साहेबांच्या गाडीवर दगडफेक झाली आहे मुंबईमध्ये, तिथं सुरक्षा होती. मलाही सकाळी आपल्या सर्वांनी मीडियाच्या माध्यमातूनच कळलं की अशी अशी घटना घडलेली आहे. खरोखरच मराठी बांधवांचा राग हा अनावर होत आहे. आमची सर्वांची मागणी आहे की लवकरात लवकर आरक्षण जे हक्काचं मराठी बांधवांचं आहे ते त्यांना मिळावं, यासाठी आम्ही पाठिंबाही दर्शवलेला आहे. काल कागलला देखील रात्री कॅन्डल मार्च मोर्चा झाला, त्या ठिकाणी आमच्या सर्व कार्यकर्ते असतील आणि समाजातील सर्व घटकांनी त्या ठिकाणी आम्ही गैबी चौकामध्ये पाठिंबा दर्शवलेला आहे. कोल्हापूर आणि कागलपासून जी ज्यावेळी मोर्चाची आंदोलनाची ज्यावेळी रॅली गेली होती, आम्ही चालत इथून गेलो होतो आणि पाठिंबा दर्शवला होता. आमच्या सर्व घटकांची मागणी आहे की लवकरात लवकर आरक्षण हे हक्काचं आहे आमच्या बांधवांचं, ते मिळावं यासाठी आमची पहिल्यापासून मागणी आहे. आणि मुश्रीफ साहेबांनी तर विशेष अधिवेशन बोलवून हे द्यावं अशी मागणी केलेली आहे. मला आम्हाला अपेक्षा आहे की या 2-3 दिवसामध्ये काहीतरी तोडगा निघेल आणि अपेक्षा आमच्या ज्या आहेत त्या पूर्ण होतील अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. जे सकाळची जी घटना घडलेली आहे ती रागातून घडलेली आहे, राग अनावर झालेला आहे युवकांचा. मी पोलिसांनाही विनंती करतो की कसली कारवाई न करता त्या तरुणांना सोडावं अशी विनंती माझी. एकंदरीत पाहिलं तर राज्यामध्ये मराठा समाज आहे तो आक्रमक होतो आहे. मंत्री, खासदार, जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना सगळ्यांनाच टार्गेट केलं जातं, याकडे कसं बघताय? सगळं संपूर्ण महाराष्ट्रातच अशा घटना घडत आहेत. मी आपण मीडियाच्या माध्यमातून टीव्हीवर बघत आहे, सगळीकडेच हे वातावरण या ठिकाणी अतिशय वातावरण चिघळत चाललेलं आहे. म्हणून आमची सर्वांची मागणी आहे की सरकारनं लवकरात लवकर हे विषय संपवावा अशी आमची सर्वांची विनंती आहे.